मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पर्ली वैद्यनाथला, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. नमस्कार मंडळी, मी धनश्री मोहिते तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आत्ता आपण आहोत पनवेल स्टेशनला आणि इथून आपण जाणार आहोत नांदेडला. आता इथून आपल्या मागे तुम्हाला दिसत असेल नांदेड एक्सप्रेस. नांदेड एक्सप्रेसने आपण नांदेडला म्हणजेच पर्ली वैद्यनाथला जाणार आहोत. तर चला मग, पनवेलवरून आम्ही 4 वाजताची पनवेल नांदेड एक्सप्रेस. हे आहे पर्ली वैद्यनाथ रेल्वे स्टेशन. आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या समोरूनच रिक्षा भेटतील आणि त्या रिक्षा आपल्याला 40 रुपयामध्ये मंदिराच्या समोरच सोडतील. पर्ली वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून ते महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात आहे. भारताच्या झारखंड राज्यातल्या संताल परगण्यामधील देवघर या गावातही अजून एक वैद्यनाथ मंदिर आहे. यालाही बाबा वैद्यनाथ किंवा वैद्यनाथ म्हटले जाते. हेही 12 ज्योतिर्लिंगामध्ये एक आहे अशी याला मान्यताही दिली आहे. Shambhu. Jai Shri.
विवानाने आपण त्या आताच आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. तुम्ही इथे टीव्हीवरही दर्शन घेऊ शकता. तर मंडळी, आताच आपलं पती वैजनाथचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन खूपच छान झालेलं आहे. सव्वा सहाला आपण लाईन लावली होती पण 15 मिनिटात मस्तपैकी आपल्याला आतमध्ये एंट्री भेटली आणि शिवलिंग जे ते पण 5 मिनिटं थांबून खूप मस्तपैकी दर्शन झाले. जर तुम्हाला यायचंच असेल तर तुम्ही सकाळी लवकरच या आणि दर्शन घ्या. आणि सकाळच्या पारी देवाची मस्त अशी गाणी लावलेली आहे त्यामुळे खूप छान वातावरण असं निर्माण झालेलं आहे. तर मंदिराच्या बाजूलाच अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी 1784 रोजी या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला होता. पर्ली वैजनाथचं दर्शन आत्ताच मस्तपैकी झालेलं आहे आणि आपण हा व्हिडिओ इथे समाप्त करत आहोत. इथून आपण आता औंढा नागनाथच्या दर्शनाला जाणार आहोत. तर तुम्हाला औंढा नागनाथचा सर्व व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल म्हणजेच पार्ट 2 मध्ये.